नमस्कार, मी तोरल आणि तुम्ही बघत आहे तत्काल न्यूज लाईव्ह। नागपूर सदरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये विदेशी तरुणींनाकडून देह व्यवसाय करून घेत जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करत छापा टाकला। यामध्ये आम्हाला आमचे क्राईम ब्रांचला एक गोपनीय माहिती मिळाली होती की काही फॉरेन नॅशनल्स ते व्यापारासाठी काही स्थानिक पिम्प्स त्यांना आणलेले आहे आणि एका हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलेले आहे। तिथे एक कारवाई करण्यात आली आणि असा निष्पन्न झाला की तुली हॉटेल जे सदरमध्ये आहे तिथे दोन महिला जे उझबेकिस्तान नॅशनल आहेत त्यांनी त्यांची आयडेंटिटी लपून ते इंडियन असल्याचे बतावणी करून हॉटेलमध्ये थांबले होते। त्या हॉटेलमध्ये त्यांची बुकिंग एका स्थानिक नागरिकांचे नावावर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आणि ते इथे वेगवेगळे क्लायंट्सला देह व्यापारासाठी ही स्थानिक दलालांनी आणले असल्याचे निष्पन्न झालेले आहे। याचे आणखी चौकशी करत असल्या केले असल्यास त्यांच्याकडे उझबेकिस्तान ते महिलांकडे उझबेकिस्तान चे पासपोर्ट आहे, त्याचे ओरिजिनल पासपोर्ट काही दुसरा व्यक्ती दिल्लीला आहे त्यांच्याकडे आहे, परंतु त्याचे झेरॉक्स त्याचे फोटोग्राफ्स त्यांचे मोबाईलमध्ये सापडलेले आहे। त्यांच्यासोबत वेगवेगळे इंडियन डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आय डी कार्ड आणि इतर वेगवेगळे इंडियन डॉक्युमेंट्स भेटलेले आहे जे प्रथम दर्शनी फेक असल्याचे दिसून येते। आता ते प्रत्यक्ष फेक आहे किंवा जेन्युइन आहे जे फेक डॉक्युमेंट्सवर तयार करण्यात आलेली आहे याबद्दल अधिक तपास सुरू आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे की ते उझबेकिस्तान नॅशनल्स आहे आणि त्यांच्याकडे इंडियन डॉक्युमेंट्स असणे हे प्रथम दर्शनी बेकायदेशीर आहे। आता या प्रकरणात एक या व्यक्ती जे स्थानिक आहेत त्यांच्याविरुद्ध पीटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि हे जे उझबेकिस्तान नॅशनल्स आहेत त्यांच्याविरुद्ध फोर्ज्ड डॉक्युमेंट्स आणि फेक डॉक्युमेंट्स या तहत या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। अधिक तपास सुरू आहे। त्यांचे मोबाईलमध्ये भरपूर अशा प्रकारची गोष्ट आहे ज्याच्यावरून हे सिद्ध होत आहे की हे ऑनलाईन रॅकेटचे माध्यमाने प्रॉस्टिट्यूशन देह व्यापारची ॲक्टिव्हिटीज इथे करत होते। यामध्ये आणखी फॉरेन नॅशनल्स अशा प्रकारचे फेक डॉक्युमेंट्सच्या आधारेवर इंडियाला राहत आहे ज्यांचे व्हिसा एक्सपायर झालेली आहे, विशेष करून दिल्लीचे काही ठिकाणाबद्दल आतापर्यंतचे तपासात